नमस्कार कृषी मित्र हो, मी कर्नाडू आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण FPO काय आहे नेमकं ते समजून घेणार आहोत। FPO जे आहे ते एक केंद्र शासनाची एक योजना आहे, त्यामध्ये केंद्र शासनाने असं ठरवलेलं आहे की सन 2025 केंद्र शासनाला 10,000 FPOचं फॉर्मेशन करायचं आहे। तर एक केंद्र शासनाची जी योजना आहे अतिशय फायद्याची योजना आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी। तर नेमकं या योजनेमध्ये आपल्याला काय काय लाभ होऊ शकतात, यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत, त्याचबरोबर ही योजना कोणकोण घेऊ शकतो, कोणते शेतकरी यासाठी ही योजना घेऊ शकतात आणि आपल्याला लाभ, त्याचबरोबर या योजनेची प्रक्रिया कशी आहे, डॉक्युमेंटेशन काय करायला पाहिजे, कुठून याची सुरुवात नेमकी करावी आणि कशा पद्धतीनं ही योजना राबवल्या जात आहे, या संपूर्ण गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेत आहोत। परंतु तुम्हाला जर संपूर्ण माहिती समजून घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ जेवढा काही असेल 7-8-10 मिनिटाचा तर हा संपूर्ण बघणे गरजेचे आहे। त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित गोष्टीची माहिती कळेल आणि तुम्ही त्या पद्धतीनं आपलं FPO हे फॉर्मेशन एखादी तुम्ही स्वतःची कंपनी म्हणजेच शेतकऱ्याची कंपनी मिळून मिसळून आपण हे टाकू शकतो। तर यामध्ये केंद्र शासनानं असं ठरवलं आहे की 10,000 FPO केंद्र शासनाला इथे तयार करायचे आहे। तर नेमकी योजना कशी राबवली जाते, तर यासाठी काही सरकारी संस्था आहेत ज्यामध्ये नाबार्ड आहे, NCDC आहे, त्यानंतरच SFSE आहे, यांच्याकडे केंद्र शासनाने हे काम दिलेलं आहे। तर आता काय होतं, नाबार्ड काय करते किंवा NCDC काय करते किंवा SFSE हे काय करतात, एका NGOला हे काम करण्यासाठी देतात। म्हणजेच काही NGOs असतात, त्यांच्याकडून हे काम करून घेण्याची प्रक्रिया ही पार पाडते। तर मग काम कशा प्रकारचं, तर या NGOला हे काम असते की ज्या शेतकरी बांधवांना आपण ती FPO देत आहे तर त्यांना संपूर्ण गायडन्स करणे, त्यांना बिझनेस डेव्हलप करणे, त्यांचं रजिस्ट्रेशन करून देणे कंपनीचं, हे संपूर्ण कामाचं जे लेखाजोखा आहे ते NGOकडे दिलेला असतो आणि त्यावर जे मॉनिटरिंग आहे, जे वॉच ठेवण्याचं काम करते, काम कशा पद्धतीनं सुरू आहे, ते जे संस्था आहे जशी नाबार्ड आहे बँक आपली, त्यानंतर SFSE आहे किंवा NCDC आहे, ह्या प्रकारचे ज्या संस्था आहेत त्यावर लक्ष देण्याचं काम हे करत असतात। तर परंतु हे योजना केंद्र शासनाच्या मार्फत हे राबवलं जात आहे। तर आता आपल्याला जर स्वतःला तुम्हाला FPO टाकायची असेल तर आपल्याला इथे काय करणे गरजेचे आहे, तर महत्त्वाचं इथे जेव्हा आपण स्वतः FPO टाकतो तेव्हा आपल्याला इथे एका विचाराचे 10 शेतकरी आपले गोळा करणं गरजेचे आहे। मी एका विचाराचे का बरं म्हटलं, तर शेवटी कंपनी झाली स्थापन करणं आहे आपल्याला, त्यानंतर आपल्या कंपनीचे काही बिझनेस होतील, त्यामध्ये काही व्यवहार होतील, तर त्यामुळेच एक विचाराचे जर आपल्याला लोक किंवा आपले जे बंधू आहे ते जर मिळाले तर कंपनीचं भविष्य चांगलं राहील, म्हणजे पुढे तुम्हाला बिझनेस करायला त्रास होईल नाही। जर 10 विचाराचे 10 लोक जर तुमच्या याच्यात असले तर त्या कंपनीची काही ग्रोथ तुम्हाला दिसणार नाही। म्हणूनच मी इथे एक नोट केले की एका विचाराचे शक्यतोवर इथे 10 लोक आपण बघा। त्यामध्ये आपल्याला इथे गरजेचं आहे की त्यामध्ये आपल्या 10 लोकांमध्ये एक महिला असणे गरजेचे आहे। तर काय होतं, 10 लोक म्हणजे काय, तर 10 लोक एकत्र येऊन जे कंपनी स्थापन करतात त्यालाच आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणतो। FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आणि FPC म्हणजे फार्मर प्रोड्युसर हे कंपनी आपण स्थापन करतो 10 लोक येऊन। तर 10 लोकांमध्ये 5 डायरेक्टर आपण म्हणू शकतो आणि 5 प्रमोटर हे असतात। डायरेक्टरमध्ये एक महिला असणे गरजेचे आहे, कारण ज्या भविष्यात तुम्हाला ज्या केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या ज्या योजना घ्यायच्या आहे त्यांचा लाभ हा महिला असल्यामुळे लवकर आपल्याला मिळतो, त्यामुळे एक महिला असणे गरजेचे आहे आपल्या बॉडीमध्ये। आता 10 लोक आपल्याजवळ आले, त्यानंतर आपल्याला इथे डॉक्युमेंटेशन इथे करणे गरजेचे आहे। इथे कागदपत्र जर आपण गोळा केले तर कागदपत्र गोळा करताना काय काय गोष्टी आपल्याला लागतात ते पण आपण जाणून घेऊ। त्यामध्ये आपल्याला इथे आपल्याला पासपोर्ट पाहिजे, आपल्याला आपलं आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, 7/12 एक झेरॉक्स पाहिजे, आपलं वीज बिल पाहिजे आणि बँक पासबुकची झेरॉक्स पाहिजे। फक्त एवढेच आपल्याला कागदपत्र हे 10 लोकांचे गोळा करणे गरजेचे आहे। त्यानंतर गोळा केल्यानंतर हे कागदपत्र आपण आपल्या CA देऊ शकतो। जर केंद्र शासनामार्फत जर तुम्ही ही योजना करत असाल तर याचं जे आहे ते गायडन्स तुम्हाला ते NGOचे लोक जे आहे प्रतिनिधी त्यांनी नेमलेले ते करतीलच। परंतु जर हे तुम्ही खाजगी म्हणून म्हणजे स्वतःच्या बळावर किंवा स्वतः केंद्र शासनाचा लाभ जर तुमच्या इथे आधीच कोणी घेतला असेल परंतु तुम्हालासुद्धा आपली कंपनी स्थापन करायची आहे तर आपण स्वतः यासाठी CA नेमला पाहिजे। त्यामध्ये आपल्याला CA जर नेमला तर आपल्याला 40,000 रजिस्ट्रेशनचा खर्च येईल। हे सर्व कागदपत्र गोळा करून आपण CA द्यावे। त्यानंतरची जी प्रोसेस आहे ज्यामध्ये व्हिडिओ व्हेरिफिकेशन आहे, डॉक्युमेंटेशन आहे, ही प्रोसेस जी आहे प्रक्रिया आपले CA पार पाडतील।
त्यानंतर आपल्याला इथे महत्त्वाची गोष्ट आहे आपलं रजिस्ट्रेशन. तर रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला 40,000 हा खर्च येईल आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा CIN नंबर वगैरे तुमचा जनरेट होईल, तुमच्या कंपनीचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे येईल आणि जसा का कंपनी रजिस्ट्रेशन झाली तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे टार्गेट राहील ते म्हणजे शेअर होल्डर जमा करणे. कारण ही एका व्यक्तीची कोणाची कंपनी नसून हे संपूर्ण आपल्या गावातील आजूबाजूतील शेतकऱ्यांची कंपनी आहे. त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या विकासासाठी, शेतीला प्रगती मिळण्यासाठी ही जी केंद्र शासनाची योजना आहे त्यामुळे सगळ्यांनी मिळून इथे काम करणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपल्याला शेअरधारकाची इथे गरज आहे. तर शेअरधारक कसे मिळवायचे? आधी त्यांना शेअर जेव्हा आपण घेत असतो तर त्यामध्ये आपल्याला 1,000 प्रत्येकी प्रति शेतकरी 1,000 असा आपल्याला शेअर इथे गोळा करावा लागतो. तर शेअर गोळा करत असताना आपण आधी त्यांना आपल्या कंपनीचे काही उद्दिष्ट असतात ते समजून सांगा की आम्ही शेतकऱ्यांसाठी किंवा तुम्ही जर आमचे शेअरधारक झाले तर आम्ही तुम्हाला कशा प्रकारची आमच्या विकासासाठी आम्ही मदत करू, तुमच्या प्रगतीसाठी तुमचा कशा प्रकारचा खर्च आम्ही इथे वाचवू, तुम्हाला कोणत्या कोणत्या सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ आमच्या कंपनीच्या मार्फत हे त्यांना आधी पटवून सांगा. त्यामुळे काय होईल की जे शेअरधारक आहे त्यांना तुमच्यासोबत जुळण्यासाठी एक त्यांची इच्छा निर्माण होईल आणि ते तुम्हाला 1,000 रुपये पर शेअर असे तुम्हाला देतील. तर सुरुवातीला इथे आपल्याला 3 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला 150 ते 300 शेअर इथे जमा करणे गरजेचे आहे. कारण कंपनी रजिस्ट्रेशन ज्यापासून झाली, समजा 1 जानेवारीपासून जर आपली कंपनी रजिस्ट्रेशन झाली तर त्या 31 मार्चपर्यंत आपल्याला इथे 300 शेअर होल्डर जमा करणे गरजेचे आहे. तर 1,000 शेअर असा आपण इथे जमा करायला पाहिजे. 1,000 शेअर जर आपण इथे जमा केला तर आपल्याकडे 300 शेअर जर झाले तर 3,00,000 रुपये जमा होतील. त्यानंतर आपण हे इक्विटी ग्रँडसाठी पाठवू शकतो. त्याआधी आपण समजून घेऊ की इक्विटी ग्रँड काय असते. तर इक्विटी ग्रँड हे असते की जेवढे आपण शेअर जमा झाले, म्हणजे जम 300 शेअर जमा झाले आणि 1,00,000 रुपये प्रति शेअरने आपण जर इथे 300 शेअर जमा झाले तर 3,00,000 आपल्याला इथे मिळतील, 3,00,000 जमा होतील आपल्याकडे. तर 3,00,000 आपण केंद्र शासनाकडे तो प्रस्ताव पाठवू शकतो की आमच्याकडे 300 शेअरधारक आहे आणि 3,00,000 रुपये जमा झाले. तर त्यामध्ये केंद्र शासन जे आहे ते आपल्याला 3,00,000 परत आपल्याला एक बिझनेस सेटअप करण्यासाठी देते. ते कुठल्याही अनुदान बेसिसवर नसतं, ते 3,00,000 इक्विटी ग्रँड यासाठीच म्हणतो की ते पूर्ण 3,00,000 आपल्याला इथे मिळतात. म्हणजे आपल्याकडे झाले आता 6,00,000 आणि 6,00,000 आपण एखादा बिझनेस इथे जर आपण टाकू शकत असेल तर तो टाकायला पाहिजे. किंवा आणखी शेअर होल्डर जमा करा, 1,000 रुपयांनी करा किंवा 2,000 रुपये प्रति शेअरनी करा. जे 300 लोक आहे त्यांच्यातच त्यांनाच पुन्हा 1,000 आपण मागणी करू शकता. त्यामध्ये त्यांनाच 1,000 शेअर आपण घ्यायला लावू शकता. म्हणजे जर ते 300 किंवा आणखी तुम्ही दुसरे लोक घेऊ शकता जे जर इच्छुक नसेल आणखी 1,000 रुपये द्यायला तर तू दुसरेकडून घेऊ शकता. त्यामध्ये जर 300 आणि 300 600 जर झाले तर 6,00,000 रुपये तुम्हाला तुमच्याकडे जमा होतील आणि 6,00,000 तुम्ही प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला तर तुम्हाला परत 6,00,000 येतील, म्हणजे 12,00,000 होतील. आणि 12,00,000 रुपयामध्ये इथे चांगला बिझनेस एक आपल्या इथं सेटअप होऊ शकतो. तर बिझनेस वेगवेगळे करू शकतो, त्यामध्ये प्रोसेसिंग आहे, त्यामध्ये तुमचे इनपुट शॉप आहे किंवा शेतीविषयक किंवा अदर ज्यामध्ये आपल्या कंपनीचा विकास होईल, ज्या शेतकऱ्यांना फायदा होईल असे कुठला पण तुम्ही बिझनेस तुमच्या डोक्यामध्ये असेल तर 10 जे तुमची बॉडी आहे ते मिळून तुम्ही तुमच्या गावामधील तुमच्या परिसरामध्ये कोणत्या अडचणी आपल्या शेतकरी बांधवांना इथे फेस करावं लागत आहे तर अशा पद्धतीचा तुम्ही बिझनेस निवडावा. आणि तो बिझनेस जर तुम्ही स्थापन केला, तशी जर कंपनी तुमची वाटचाल त्या कंपनीची त्या बिझनेसकडे केली आणि जर शेतकऱ्यांना फायदा झाला तर नक्कीच तुमच्यापर्यंत 600 काय 300 काय तर 1,000 2,000 शेतकरीसुद्धा जुळायला तयार होतील. तर अशी आपण आपल्या कंपनीची ग्रोथ आपण करायला पाहिजे. तर ज्यामध्ये काही गोष्ट मोठी कठीण नाही आहे. जर तुम्हाला केंद्र शासनाकडून जर तुमचा नंबर लागला या योजनेमध्ये, जर तुम्हाला तुमच्या गावामध्ये ही योजना मिळाली तर तुम्हाला काही टेन्शनच नाही. म्हणजे सगळं तुम्हाला कन्सल्टन्सिंग करायला ते NGOचे लोक आहेतच नेमणूक केलेले प्रतिनिधी. परंतु जर तुम्हाला स्वतः स्थापन करायची असेल तर तुम्हाला इथे 40,000 रुपये स्वतः खर्च करावं लागेल. आणि NGOच्या मार्फत जर गेले, म्हणजे सरकारमार्फत जर गेले तर 40,000 रुपयाचं रजिस्ट्रेशन खर्च, त्यासोबतच तुम्हाला काही इक्विपमेंट लागतात, म्हणजे ऑफिसचा रेंट, ते वीज बिल, त्यानंतर CEOची नेमणूक इथे करणे गरजेचे आहे, त्यानंतर अकाउंटंट आपल्या कंपनीसाठी पाहिजे, तर यांची सॅलरी, या संपूर्ण गोष्टीची, त्यामध्ये फर्निचर झालं ऑफिसचं, त्यामध्ये चेअर झाल्या,
या ज्या काही गोष्टी आपल्याला कंपनीसाठी लागतात ते सगळ्या कंपनीच्या गोष्टी ज्या आहेत त्या केंद्र शासन आपल्याला इथे पुरवतो. परंतु जर तुम्ही स्वतः गेले तर हा खर्च तुम्हाला स्वतः करणे आहे. रजिस्ट्रेशनपासून तर संपूर्ण खर्च तुम्हाला स्वतः करणे आहे. यामध्ये केंद्र शासन तुम्हाला एक मदत करेल की इक्विटी ग्रँट तुम्हाला देईल. जर तुमचे तेवढे शेअर धारक असले तर तुम्हाला इक्विटी ग्रँट हे केंद्र सरकार देईल. तर अशी खूप चांगली योजना आहे. या योजनेचा नक्की लाभ घ्या. त्यासोबतच ही योजनेच्या मार्फत तुम्हाला नवनवीन ज्या राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या ज्या योजना आहे, ज्या स्मार्ट प्रकल्प आहे, ज्या विविध प्रोकराच्या योजना आहे, या योजना सहजतेने इथे मिळू शकतात. कारण आपण बघतोय की नेहमी आता याही बजेटमध्ये आपल्याला FPOबद्दल केंद्र शासनाच्या आपल्या बजेटमध्ये देशाच्या FPOवर फोकस केलेला आहे. त्यामुळे कारण एक संघटीकरण इथे होत आहे, त्यामुळेच FPOला फार अजून स्कोप येणार आहे. तर तुम्ही याचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि आपली स्वतःची एक कंपनी, आपल्या शेतकरी बांधवांची एक कंपनी स्थापन करू शकता. तर या काही बेसिक ज्या गोष्टी आहे मी तुम्हाला इथे सांगितल्या आहे. जर तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारा. मी त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला देईल आणि तुम्हाला त्या गोष्टीची मदत देखील करेल. त्याबद्दल तुम्हाला काही अडचण जाणार नाही. तर अशा पद्धतीची जर तुम्हाला माहिती आवडत असेल आमच्या चॅनलच्या माध्यमातून तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.